हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही बोर्डवर बघतच आहे, आपण प्रॅक्टिस सेट 2.2 या ठिकाणी सॉल्व करणार आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे काही प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये असलेले क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स आपण काय केलेलं आहे, ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. बट या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलंय अशा पद्धतीचे आपण क्वेश्चन कुठलाही क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं नाहीये. तर काय आहे, क्वेश्चन्स 1, 2, 3 अँड 4 चार टाईपचे क्वेश्चन्स आहेत, त्यावर वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. ते प्रत्येक टाईपचे क्वेश्चन्स आपण प्रिव्हियसच्या 2 लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे टोटली त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. तर या प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण या चार क्वेश्चन टोटली आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन, शो दॅट 4√2 इज ए इरॅशनल नंबर. 4√2 का हे एक इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे किंवा दाखवायचं आहे. शो दॅट, क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 2.2. इफ यू हॅव द बुक्स यू मस्ट वॉच. हेच अशाच टाईपचे क्वेश्चन आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, टेक्स्ट बुक मध्ये, महाराष्ट्र स्टेट बोर्ड्स. तर क्वेश्चन मध्ये काय म्हटलं जात आहे, शो दॅट टाईपचं क्वेश्चन आहे. जे काय 4√2 आहे, द 4√2 इज ए इरॅशनल नंबर आहे असं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. जर एखादी इरॅशनल नंबर आहे असं प्रूव्ह करायचं असेल तर त्याला आपण काय करतो, पहिल्यांदा अज्युम दिस नंबर, द नंबर 4√2 इज रॅशनल नंबर. हे काय आहे, एक रॅशनल नंबर आहे असं आपण काय करतो, पहिल्यांदा अज्युम करतो. इफ रॅशनल नंबरचा फॉर्मॅट आपल्याला माहित आहे, रॅशनल नंबर इन द फॉर्म ऑफ पी डिवाइड बाय क्यू, अशा फॉर्मॅटमध्ये एखादी रॅशनल नंबर, कुठलीही रॅशनल नंबर अशा फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्याच किंवा एखादी 3.22 अशा पद्धतीने कम्प्लिटली काय असणार या ठिकाणी, याच्यानंतर जे काय आन्सर असणार आहे, याचे जे आन्सर कम्प्लिटली या ठिकाणी असणार आहे, 3. anything काही व्हॅल्यू नंतर त्या ठिकाणी कम्प्लिटली स्टॉप होत आहे, या दोन्हीला म्हटलं जातं रॅशनल नंबर. हे आहे रॅशनल इन द फॉर्म ऑफ पी अँड पी डिवाइड बाय क्यू, दिस इज द रॅशनल नंबर इन द फॉर्म ऑफ डेसिमल पॉइंट. तर आपण हे रॅशनल नंबर इरॅशनल, ही नंबर जी काय दिली आहे 4√2 इज इरॅशनल नंबर आहे असं प्रूव्ह करायचं. हे प्रूव्ह करायच्या वगैरेला काय करत होतो आपण, रॅशनल नंबर असं ट्रीट केलं जातंय. तर रॅशनल नंबर असेल तर 4√2 इज इक्वल टू पी डिवाइडेड बाय क्यू. पी डिवाइड बाय क्यू हा जर रॅशनल नंबर असेल तर ह्याला काय करायला पाहिजे, इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. तर दिस इक्वेशन, या ठिकाणी जे लेफ्ट हँड साइड जे काही नंबर्स आहे, हे नंबर जे 4 आहे, 4 हे अंडर√2 ला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. जर हे 4 तिकडे घेऊन जायचं असेल तर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. किंवा ह्या 4 ला जर आपल्याला या ठिकाणी कॅन्सल करायचं असेल तर याला 4 ने डिवाइड करावं लागेल. जर इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला एखाद्या नंबरना डिवाइड केला, मल्टिप्लिकेशन केला, ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केला, तर राईट हँड साइडला देखील सेम ऑपरेशन आपल्याला करावं लागेल, डिवाइड बोथ साइड बाय 4. काय करायचं आपल्याला, डिवाइड बोथ साइड बाय 4. न जर डिवाइड केलं असेल तर इकडे येणार आहे √2 आणि इकडे येणार आहे 1/4 इंटू पी डिवाइड बाय क्यू. एखाद्या नंबर आहे, ही जी का राईट हँड साइडची जी नंबर आहे, रॅशनल नंबर आहे, बट इन द लेफ्ट हँड साइड दिस इज द इरॅशनल नंबर आहे, अशा पद्धतीने हे काय असणार आहे, कॉन्ट्राडिक्टरी आहे. त्यामुळे ही जी काय असणार आहे, द नंबर्स ऑफ 4√2 इज इरॅशनल नंबर आहे. एक लिहायचं आहे, दिस इज द रॉंग, हे जे काय आपण एक कन्सेप्ट आहे, दिस इज द रॉंग प्रिन्सिपल आहे असं देखील म्हणू शकतो, किंवा कॉन्ट्राडिक्टरी आहे असं देखील म्हणून आपण काय करू शकतो, याला इरॅशनल नंबर आहे असं आपण लास्ट लाईक सेंटेन्स ऍड करू शकतो. दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी इझिली आपण सॉल्व्ह केला. ऍज लाईक द प्रॅक्टिस सेट 2.2 म्हणजे काय, दुसरा क्वेश्चन आहे, तो दुसरा क्वेश्चन देखील याच्याच सारखाच आहे. हाच सेम प्रोसिजर या ठिकाणी करायचा आहे आपला. ओके, तर जे काय प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं जे काय दुसरा क्वेश्चन आहे, दुसरा क्वेश्चन, प्रूव्ह दॅट 3+√5 इज इरॅशनल नंबर. हे देखील एक इरॅशनल नंबर आहे असं प्रूव्ह करायचं असेल तर या नंबरला आपण काय करावं लागेल, काय अज्युम करावं लागेल, और लेट 3+√5 इज रॅशनल नंबर. हे एक रॅशनल नंबर आहे असं आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल किंवा अज्युम करावं लागेल, दिस इज द रॅशनल नंबर.
जर हे रॅशनल नंबर असेल तर आपल्याला माहितीच आहे एखादी सॅटिस्फॅक्शन रॅशनल नंबर काय असणार आहे इन द फॉर्म ऑफ पी डिवाइड बाय क्यूच असणार आहे किंवा एखाद्या पॉइंट मध्ये एक्झॅक्टली काही टर्म नंतर तो कसा असणार आहे स्टॉप होणार आहे अशा पद्धतीचा रॅशनल नंबर असणार आहे. तर या रॅशनल नंबर्सला जे काही कंडिशन्स आहेत ते कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर ही इक्वेशन रॅशनल नंबर आहे किंवा हे नंबर रॅशनल नंबर आहे आपण असं म्हणू शकतो. पण ही इक्वेशन मध्ये आपण काय केलेलं या ठिकाणी रॅशनल नंबर आहे असं आपण अज्युम केलं असेल तर हे इक्वेशन आपण काय म्हणायचं सॅटिस्फाय करतो म्हणजे आपण काय करायचं इक्वालिटी साइन मध्ये ऍड करायचं आहे रूट फाईव्ह इज इक्वल टू पी डिवाइड बाय क्यू सॅटिस्फाय करतो जर अज्युम केलं असेल तर हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. जर असं होत असेल तर रूट फाईव्ह इज इक्वल टू जर या ठिकाणी जर दोन्ही साईडला मी काय केलं थ्री ने मायनस केलं ऍडिंग माय और सबस्ट्रॅक्ट थ्री और ऍडिंग काय करायचं आहे या ठिकाणी मायनस थ्री हा नंबर यामध्ये ऍड करा किंवा प्लस थ्री ने काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी मायनस थ्री ने या ठिकाणी मी काय केलेलं आहे अशा पद्धतीने काम केलेलं आहे तर मायनस थ्री प्लस थ्री हे काय होणार कॅन्सल होणार या ठिकाणी देखील एक्स्ट्रा मायनस थ्री या ठिकाणी ऍड होऊन जाईल म्हणजे इज पी डिवाइडेड बाय क्यू इज इक्वल टू मायनस सॉरी पी डिवाइडेड क्यू मायनस थ्री. जे हे जे प्रिव्हियस जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं इन द फॉर्म ऑफ कसा होता तो मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये होता या ठिकाणी काय एडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये हाच क्वेश्चन या ठिकाणी रिपीट झालेला आहे. जेव्हा आपण राईट हँड साइड बघतो तर राईट हँड साइड रॅशनल नंबर आहे असं आपल्याला कळून येतं कारण की थ्री हा एक रॅशनल नंबरच आहे त्याबरोबर पी डिवाइड बाय क्यू इट इज इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबरच आहे. बट लेफ्ट हँड साइडला जेव्हा बघतो लेफ्ट हँड साइड अंडर रूट फाईव्ह इट इज इरॅशनल नंबर आहे. जर हा इरॅशनल नंबर असेल तर हा देखील कसा असायला पाहिजे इरॅशनल नंबर असायला पाहिजे किंवा एखादी रॅशनल नंबर इरॅशनल नंबर सोबत इक्वल नसते त्यामुळे हा कसा आहे कॉन्ट्राडिक्टरी आहे किंवा रॉंग अज्युमेंट आहे रॉंग थिअरी आहे. त्यामुळे जे काय अज्युम केलेलं रॅशनल नंबर आहे हे रॅशनल नंबर नाहीये इट इज नॉट ए रॅशनल नंबर म्हणजे हे इरॅशनल नंबर आहे हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. आपले फर्स्ट दोन क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 2.2 मधून या ठिकाणी कम्प्लिटली सॉल्व्ह केलेलं आहे इन दिस शॉर्टकट फॉर्मॅट मध्ये खूप इझी असल्यामुळे आपण काय करतो शॉर्टकट फॉर्मॅट युज करतो आणि यामध्ये थेरॉटिकल पार्ट जास्त नाहीये. देन क्वेश्चन थ्री मध्ये काय आहे या ठिकाणी रिप्रेझेंट द नंबर्स म्हणजे हे नंबर्स आहेत रूट फाईव्ह अँड रूट टेन रूट फाईव्ह रूट टेन ऑन दी नंबर लाईन्स म्हणजे हे दोन नंबर्स आपण नंबर लाईनवर दाखवायचे आहेत. पण मी नंबर्स लाईन्सवर एखादी नंबर दाखवताना मी रूट फाईव्ह हा नंबर नंबर लाईन्सवर मी ऑलरेडी दाखवलेलाच आहे पण मी या ठिकाणी काय करतो याला मी काय करतो नंबर सिक्स करतो म्हणजे रूट अंडर रूट सिक्स करतो आणि ह्याला काय करतो अंडर रूट इलेव्हन करतो. ठीक आहे अंडर रूट इलेव्हन अँड अंडर रूट सिक्स या ठिकाणी मी करतोय. तर त्या ठिकाणी जर ते नंबर्स ऑफ द नंबर लाईनवर दाखवायचे असेल दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहेत त्यामुळे मी काय करतो पॉझिटिव्ह साईड जो काय आहे थोडासा लेंथी घेत असतो म्हणजे या ठिकाणी मी काय करतो झिरो घेतो आणि इथं आहे माझं मायनस वन. तर दिस इज माय वन दिस इज टू अँड दिस विल बी थ्री अँड थोडासा अजून जर एक्सटेंड केला तर या ठिकाणी माझा फोर असणार आहे. ठीक आहे तर एखादी नंबर्स जर आपल्याला काय करायचं आहे रूट सिक्स आणि रूट इलेव्हन हे दोन नंबर्स काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा या नंबर्स लाईन्सवर आपल्याला दाखवायचे आहेत की ते एक्झॅक्टली कुठे असणार आहेत. ते दाखवण्याच्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की हे नंबर रूट फाईव्ह जे काय आहे ह्याचा जर स्क्वेअर केला असेल तर आपल्याला काय येतो फाईव्ह येतो. फाईव्ह हा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे कशाचा रूट फाईव्हचा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे परत त्याला आपण काय करणार स्क्वेअर रूट करणारच आहे. बट या फाईव्हच्या अगोदर किंवा फाईव्हच्या लगेच नंतर म्हणजे नेबर जे काय आहेत या फाईव्हचे दोन जे नेबर्स नंबर आहेत म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर असायला पाहिजे. तर फाईव्हचा नेबर आहे फोर इकडे फोर आहे इकडे सिक्स सेव्हन एट आणि नाईन आहे म्हणजे निअरेस्ट नेबर म्हणजे जवळचा जे काही शेजारी असणार आहे तो परफेक्ट स्क्वेअर कुठला आहे हे आपल्याला बघायचं आहे. फाईव्हचा निअरेस्ट म्हणजे लोएस्ट जर तिकडे जात असेल तर आपल्याला फोर हा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला दिसतो. त्याचबरोबर इकडच्या साईडला जर निअरेस्ट स्क्वेअर नंबर असेल तर तो आहे नाईन म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर नियर टू दी फाईव्ह दॅट इज फोर अँड नाईन हे दोन परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला दिसून येत जवळच फाईव्हच्या म्हणजे आपण काय करत आहे अंडर रूट फाईव्हचा जे नंबर आहे ते या नंबर्स लाईन कुठे असणार आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे निअरेस्ट नंबर जे काय आहे फोर आहे आणि फोरचा जे काही
स्क्वेअर रूट आहे, फोरचा स्क्वेअर रूट इट इज टू, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ फोर. हे आपण काय केलं, स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह कन्सिडर केलेला आहे. त्याचा स्क्वेअर केल्यानंतर आपला फाईव्ह हा समजण्यासाठी घेतलेला आहे, बट इट इज एक्झॅक्टली काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ फोर आणि स्क्वेअर रूट ऑफ नाईन इट इज परफेक्ट स्क्वेअर नियर टू दी फाईव्ह, अंडर रूट फाईव्ह. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ जर टू घेत असेल, स्क्वेअर रूट ऑफ फोर असेल तर त्याची व्हॅल्यू असणार आहे टू, आणि स्क्वेअर रूट ऑफ नाईन इट इज थ्री. म्हणजे जे काही व्हॅल्यू आहे आपली, जे काही स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह ची जी काही पॉईंट आहे, हे पॉईंट इन बिटवीन टू आणि थ्री मध्ये भेटणार आहे, आपल्याला समजून झालं. तर असं जर भेटत असेल तर लोएस्ट पॉईंट जे काय आहे, लोएस्ट म्हणजे टू आहे, टू वर आपण काय करायचं, या ठिकाणी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन करायचं आहे. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे स्केल, रुलर्स अशा पद्धतीचा आपला स्केल असतो. ओके, तर यामध्ये दोन सेंटीमीटर इतक्या लेंथ घ्यायचं आहे, दोन सेंटीमीटर लेंथ घेऊन या ठिकाणी, या ठिकाणी एक पॉईंट ठेवायचा आहे आणि असा एक आर्क या ठिकाणी ड्रॉन करायचा. असं आपला कंपास, या शेपचा आपला कंपास असतो. ठीक आहे, इथे आपण कुठेतरी पेन्सिल कनेक्ट केलेला असतो, आपला हा पेन्सिल आहे असं ट्रीट करूया. ओके, आणि हा पॉईंट जे काय, ह्याला ए म्हणतो आणि हे पेन्सिल असल्यामुळे ह्याला म्हणतो बी. पेन्सिलचा जो काही टोक आहे त्याला मी बीम कन्सिडर केला आहे, आणि हा टोक जो आहे ए, म्हणजे ए टोक जो काय आहे, आपण ऍट द पॉइंट ऑफ टू, जे काय टूचा पॉईंट आहे त्या ठिकाणी आपलं ए चा टोक ठेवून या ठिकाणी काय केलं, एक छोटासा आर्क या ठिकाणी ड्रॉन केलेलं आहे. हाच कंपास, हाच कंपास मी काय करतो, हाच सेम पॉइंट ए या ठिकाणी झिरो कुठं आहे, या ठिकाणी झिरो आहे, झिरो वर ठेवून या ठिकाणी परफेक्ट एक आर्क ड्रॉन करतो या पॉइंट पासून. ठीक आहे, या पॉइंट पासून जर परफेक्ट एक आर्क ड्रॉन केला, ही जी काय माझी आर्क आहे फ्रॉम दी ओ टू दॅट पर्टिक्युलर टू सेंटीमीटर जी काय लेंथ आहे परपेंडिक्युलर, तिथं ठेवून मी जे काही आर्क ड्रॉन केला ऑन द नंबर्स लाईन, ज्या ठिकाणी माझा पॉइंट कोइन्सिडन्स होतो, इंटरसेक्ट होतो, त्या ठिकाणी माझा असणार आहे रूट फाईव्ह. हा भेटला रूट फाईव्ह. अनदर वन काय आहे, रूट टेन आहे त्या ठिकाणी, बट मी काय करतो या ठिकाणी रूट इलेवन. रूट इलेवन जर दाखवायचं असेल तर रूट इलेवन आपल्याला अगोदर त्याचा स्क्वेअर करावा लागेल, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे इलेवन. इलेवनचे नेबर परफेक्ट स्क्वेअर नंबर काय असणार आहे, टेन हा तर परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, त्याच्या अगोदर असणार आहे नाईन इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर ऑफ थ्री. त्याचबरोबर ट्वेल्व देखील परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, थर्टीन देखील परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, फोर्टीन देखील नाहीये, फिफ्टीन देखील नाही, बट सिक्स्टीन, म्हणजे सिक्स्टीन हा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, जे की अकराच्या जवळजवळ आहे. पण थ्री इट इज अ स्क्वेअर रूट, थ्री इज स्क्वेअर ऑफ, सॉरी, नाईन इज स्क्वेअर ऑफ थ्री अँड सिक्स्टीन इज स्क्वेअर ऑफ फोर. म्हणजे तीन आणि चार हे दोन परफेक्ट, हे दोन नंबर जे का आहेत त्याचे स्क्वेअर, हे परफेक्ट त्याचे जे काही स्क्वेअर असतात, इट इज नेबर, सक्सेसफुली नेबर टू दी इलेवन, कारण की आपण फाइंड आउट करतोय रूट इलेवन. ओके, म्हणजे अंडर रूट सिक्स्टीन अँड अंडर रूट इलेवन हे नेबर आहेत, आणि ते कसे आहेत, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. त्याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपल्याला काय मिळतो, एक नॅचरल नंबर आपल्याला भेटून जातो. त्यामुळे काय करतो आपण, या ठिकाणी मी थ्रीला थोडं एक्सटेंड करतो, या ठिकाणी माझा थ्री आहे असं ट्रीट केलं. म्हणजे जे काय आपला अंडर रूट इलेवन जे काय नंबर आहे त्याचा पॉइंट इन बिटवीन थ्री टू फोर यामध्ये भेटणार आहे. थ्री टू फोर मध्ये भेटायचं असेल तर आपण काय करतो, थ्री वर एक परपेंडिक्युलर ड्रॉन करतो. परपेंडिक्युलर ड्रॉन केल्यानंतर आपलं लगेच नेक्स्ट प्रोसिजर काय असणार, या ठिकाणी टू सेंटीमीटर हा लेंथ घ्यायचं आणि ए जे काय टोका या ठिकाणी ठेवून एक छोटासा आर्क या ठिकाणी ड्रॉन करायचं. त्यानंतर हा जो पॉइंट ए आहे हा पॉइंट झिरो जवळ ठेवून या ठिकाणी एक छोटासा अशा पद्धतीचा आर्क या ठिकाणी ड्रॉन करायचं. आणि ज्या ठिकाणी माझा आर्क अँड लाईन नंबर किंवा नंबर ऑफ द लाईन अँड आर्क ज्या ठिकाणी कोइन्सिडेंट होतो, ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतो, त्या ठिकाणी माझा असणार आहे रूट इलेवन. ओके, दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन नंबर थ्री, कम्स फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 2.2. त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी क्वेश्चन आहे, कारण की आपल्याला काय करायचं आहे, कुठलेही तीन रॅशनल नंबर फाइंड आउट करायचे आहेत, कुठलेही तीन रॅशनल नंबर फाइंड आउट करायचे आहेत. तर त्यामध्ये तीन रॅशनल नंबर फाइंड आउट करण्यासाठी त्यांची लिमिट दिलेला आहे, अपर लिमिट अँड लोअर लिमिट. म्हणजे या दोन नंबर्स मधूनच आपल्याला काय करायचं आहे, तीन रॅशनल नंबर ओळखायचे आहेत. द
रॅशनल नंबर म्हणजे काय, जर डेसिमल पॉईंट मध्ये लिहायचं असेल तर अशा पॉईंट नंतर त्यांची व्हॅल्यू जे काय खंडित होते, स्टॉप होत असते. कन्सिडर करा मला 4/5 हे कमीत कमी मी किती वेळा तर घेत आहे या ठिकाणी, ठीक आहे. आणि मी काय करतो या ठिकाणी 4/6 घेतलेला आहे, ठीक आहे. 4/6 घेतल्यानंतर 0 काय असणार आहे, 0.666 हे काय वाढतच जाणार आहे. मी काय करतो 5/6 व्हॅल्यू घेतो, 5/6 इट इज 0.8 and 3 हे देखील वाढत चाललंय. असं ट्रीट करायचं की असे एखादी व्हॅल्यू त्यानंतर काय होणार आहे, एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट नंतर त्या ठिकाणी डिव्हिजिबल व्हॅल्यू असणार आहे. 0 असू द्या, काहीही असू द्या. मी काय केलं या ठिकाणी 1.2 जर घेतला असेल तर या ठिकाणी 0.5 येणार आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर नंबर नंतर ते काय झालेलं, त्या ठिकाणी डिवायडेशनची ती प्रोसेस थांबलेला आहे. म्हणजे याला म्हटलं जातं रॅशनल नंबर. तर आपल्याला हे ठिकाणी लिमिट दिलंय 0.32 मायनस नंबर लाईनची गरज असेल तर आपण या ठिकाणी ड्रॉन करू शकतो. दॅट इज 0, 1, 2, 3, 4 -1, -2, -3, -4 इथपर्यंत भरपूर झालेलं आहे. आपलं 0.3 म्हणजे 0.3 या ठिकाणी कुठंतरी असं आहे, त्याचबरोबर -0.5 म्हणजे -0.5 या ठिकाणी आहे. म्हणजे या दोन मधून आपल्याला 3 रॅशनल नंबर फाइंड आउट करायचे आहे. 3 रॅशनल नंबर जर फाइंड आउट करायचे असेल तर 0.4 हा देखील एक रॅशनल नंबर आहे का, नाही. कारण की मॅक्झिमम लिमिट या ठिकाणी दिलं, 0.4 येऊ शकत नाही कारण की तो काय झालेला आहे, या 0.3 राईट हँड साईडला आहे. पण आपल्याला लिमिट दिलेला फक्त आणि फक्त, मी काय करतो डिफरंट कलर या ठिकाणी युज करतो दाखवण्यासाठी, फक्त आणि फक्त इतकाच आपल्याला लिमिट दिलेला आहे, ठीक आहे. या ठिकाणी आहे माझं -0.5 आणि या ठिकाणी माझं 0.3 म्हणजे मी काय करू शकतो -0.4 युज करू शकतो, ठीक आहे. त्याचबरोबर -0.2 देखील युज करू शकतो किंवा 0.1 देखील युज करू शकतो. म्हणजे यामध्ये कितीतरी लॉट ऑफ नंबर्स असतात, ते मधले फक्त आणि फक्त आपल्याला 3 असे रॅशनल नंबर्स सांगायचे. पहिला क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह झाला. दुसरा क्वेश्चन थोडासा क्रिटिकल आहे कारण की या ठिकाणी दिलेला -2.3 ते -2.33 हे क्वेश्चन मध्ये आपल्याला कितीतरी क्वेश्चन असतात. म्हणजे या ठिकाणी जे आहे -2.300 to -2.330 इतक्या डिस्टन्स मध्ये, डिफरन्स मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 3 पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहे, ठीक आहे. आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणजे -2.31 ओके, -2.32 बरोबर आहे का, नाही आहे. कारण की या ठिकाणी काय करतं, -10 आणि या ठिकाणी -2.312 अशा पद्धतीने 3 पॉइंट आपण इझिली या ठिकाणी फाइंड आउट करू शकलो. समजतंय? कारण की -3 या ठिकाणी 0 आहेत, या ठिकाणी 0 आहेत. या ठिकाणी परत चेंज करू शकतो मी, कितीतरी नंबर्स यामध्ये भेटू शकतात आपण. हे समजलं असेल तर पुढचं एक्झाम्पल बघूया. 5.2 लिमिट दिलेला या ठिकाणी 5.3 म्हणजे 5.2 नंतर कितीतरी आहे, 5.20 to 5.30 इतक्या लिमिटमध्ये आपल्याला काय करायचं, मिनिमम 3 नंबर फाइंड आउट करायचे. म्हणजे 5.21, 5.22, 5.23, 5.24 कितीतरी नंबर्स आपल्याला भेटू शकतात इथपर्यंत. पण कंडिशन काय आहे, फक्त आणि फक्त 3 रॅशनल नंबर्स आपल्याला सांगायचे आहेत. कुठलेही 3 रॅशनल नंबर आपण या ठिकाणी सांगू शकतो कारण की यानंतर परत आपल्याला काय करायचं नाही, पॉईंट घ्यायचं नाही. या ठिकाणी आपल्याला काय झालंय, व्हॅल्यू ओपन किंवा डिव्हिजन प्रोसेस स्टॉप झालेला आहे. अँड लास्ट वन इज -4.6 to 4.7 म्हणजे -4.6 कुठे असणार आहे, -4.6 इथे कुठेतरी आहे, -4.6 ते 4.7 पर्यंत इथपर्यंत, किंवा मायनसच आहे असं कन्सिडर केलं. यात इथं देखील मायनसच असेल तर हाच प्रोसेस त्या ठिकाणी युज करायचा आहे. म्हणजे -4.60 to -4.70 इथपर्यंत आपल्याला मिनिमम या लिमिटमध्ये आपल्याला मिनिमम 3 रॅशनल नंबर त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे -0.61 आहे, -4.62 अँड मायनस
4.63, this is the any three rational numbers in this limit of the numbers. आपल्याला नंबर्स लाईन समजलं, त्यानंतर त्या नंबर्स लाईन वर एखादी पर्टिक्युलर नंबर कसं दाखवायचं, कुठल्या पॉइंट वर तो नंबर आहे, इरॅशनल असू द्या रॅशनल असू द्या, दीज ऑल आर रियल नंबर्स. रियल नंबर्स आपण नंबर लाईन्स वर दाखवू शकतो. एव्हरी पॉइंट हॅज एनी वन रियल नंबर, कुठला तरी एक नंबर असतो प्रत्येक पॉइंट वर. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, नंबर्स लाईन वर रिप्रेझेंट केल्यानंतर आपण काय केलं, त्या ठिकाणी कुठलेही तीन रॅशनल नंबर्स या लिमिट मधून काय केलं, फाइंड आउट केलं आहे. त्याच्या अगोदर आपण काय केलं आहे, जे दोन कंडिशन दिलेले होते, जे कंडिशन आहे रॅशनल नंबरचा, तो कंडिशन युज करून एखादी पर्टिक्युलर नंबर इरॅशनल नंबर ते इरॅशनल नंबर आहे हे शो करून दाखवलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट दी प्रॅक्टिस सेट 2.2 आणि क्वेश्चन देखील काही सॉल्व्ह केलेला आहे. इन द नेक्स्ट लेक्चर्स जे काही पार्ट आपल्याला राहिलेला आहे ते आपण परत कंटिन्यू करणार आहे.